नमस्कार मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहोत की गणेश विसर्जन का केले जाते। धार्मिक ग्रंथानुसार महर्षी वेद व्यासजींनी चतुर्थीपासून लागोपाठ 10 दिवसापर्यंत महाभारताची कथा गणपतीला ऐकवली होती। याला गणपतीने अक्षरशः लिहिली होती। जेव्हा वेदव्यास कथा सुनवत होते तेव्हा त्यांनी आपले डोळे बंद ठेवले होते। त्यांना हे माहितच पडले नाही की या कथेने गणपतीवर काय प्रभाव पडत आहे। सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा दयाची, सर्वांगी सुंदर वट सेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची, जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन। जेव्हा महर्षीने कथा पूर्ण करून डोळे उघडले तेव्हा त्यांनी बघितले की 10 दिवसापासून कथा ऐकल्याने गणपतीचा तापमान फार वाढला होता, त्यांना ताप आला होता। महर्षी वेदव्यासजींनी गणपतीला जवळच्या कुंडात डुबकी लावायला सांगितली, ज्याने त्यांच्या शरीरातील तापमान थोडा कमी झाला, तर यामुळे गणपतीचे विसर्जन केले जाते।